एकीकडे महाविकास आघाडी मिळून महायुतीला टक्कर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इंडिया आघाडीचा एक भाग महाविकास आघाडी राज्यात आपण ज्याला म्हणतो, मात्र आप आम आदमी पार्टी जो इंडिया आघाडीत एकत्र आहे, इथे मात्र राज्यात आम आदमी पार्टीने एक वेगळा निर्णय घेतल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीबाबत स्वबळावर लढण्याचा निर्णय आम आदमी पार्टीनं राज्यात महाराष्ट्र विधानसभेपुरता घेतल्याचं दिसतंय. एक महत्त्वाचीही घडामोड म्हणावी लागेल, यामुळेच महाविकास आघाडीला हा मोठा धक्का आहे. मराठवाड्यातला बीड लातूर पाठोपाठ परभणीत सुद्धा आपनं आपले उमेदवार जाहीर केलाय. परभणीत सतीश चकोर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडमधून अशोक येडे तर लातूर शहरातून अश्विन नलबले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इंडिया आघाडी सोबतच केंद्रात असताना दिल्ली पंजाबमधील सत्तेच्या जोरावर आता राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात सुद्धा उमेदवार देत आपनं मवियाला हा जोरदार धक्का दिलाय.